कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत। महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने लागू केला असला तरी गुटखा विक्रीचा धंदा सध्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोमात सुरू असल्याचं दिसत आहे। त्यामुळे धूम्रपानाच्या आहारी जाऊन तरुण पिढी करिअर घडवण्याच्या नादात गुटख्याचा आनंद घेताना दिसत आहे। अल्पवयीन मुलं ही गुटख्याच्या आहारी जात असल्याचं चित्र बघावयास मिळत आहे। ज्या ज्या ठिकाणी गुटखा विक्री सुरू आहे त्या ठिकाणचा शोध घेऊन पोलीस प्रशासन तातडीने कारवाई करेल का असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे। तर खुलेआम गुटखा विक्री आळा घालण्याऐवजी प्रशासनाने तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडूनही गुटखा विक्रीवर कारवाई होत नसल्याचं तसेच याकडे नकळत दुर्लक्ष केलं असल्याचं दिसत आहे। गुटखा विक्रीला अभय कोणाचं असा प्रश्न उपस्थित झाला आहे। खुलेआम दुकानात पान टपऱ्यांमध्ये विविध प्रकारचा गुटखा डोळ्यांसमोर विक्री होत असून कारवाई शून्यच आहे। बघूया गुटखा विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई होते की नाही। प्रतिनिधी सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी, संगम।